तर या बजेटमधील योजना म्हणजे लाडक्या मित्रांसाठी तरतूद असल्याचा घणाघात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांनी केला आहे. तर यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. बघितलं की लाडक्या मित्र योजना सध्या सुरू आहे देशामध्ये सुद्धा, आणि त्याच्या माध्यमातून ज्यांनी NDA ला मदत केली, नितीश कुमारजी आणि चंद्राबाबू नायडू यांना लुभावण्यासाठी, हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मला वाटतं केंद्राचं आर्थिक बजेट होतं, त्या दोन राज्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनाउन्समेंट करण्यात आल्या. जे जे मागितलं ते ते दिलेलं आहे, ते जे आवश्यक आहे ते आम्ही मागणार आणि ते मिळणार. त्यामुळे हे बजेट जे आहे हे देशाचं आहे. जर एखादी विशेष योजना महाराष्ट्रासाठी केली असती तर लगेच विरोधक म्हणले असते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिला. म्हणजे असलं हे कद्रुगिरी, हे दुटप्पीपणा आणि हा खोटारडेपणा हे जरा थांबवा. पूर्वेतली जी राज्य आहेत ती एक थीम थोडीशी घेतलेली दिसते, त्यामुळे काही राज्यांची नावं आली लगेचच आमच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आणि खासदारांनी त्या ठिकाणी बजेट न वाचता घोषणा दिल्या. विरोधकांना माझा सल्ला आहे, या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका. आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा.